नमस्ते, अरुणाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। सध्या उन्हाळा सुरू आहे आणि थंड पदार्थ प्यायची सगळ्यांची इच्छा होते, तर त्यासाठी मी अननसाची लस्सी करणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी अननसाच्या फोडी आहे साल काढून घेतलेल्या, आणि हे डेकोरेशन साठी घेतलेले अगदी बारीक काप करून घेतलेले, दही आहे अर्धी वाटी, आणि हे दूध आहे अर्धी वाटी साई सकट घेतलेले आहे, आणि साखर आपल्या इच्छेनुसार आहे अर्धी वाटी छोटी, आणि मीठ आहे काळे काळे मीठ ह्याच्यासाठी की त्यामुळे पदार्थाची चव वाढते। गोड पदार्थाला थोडं मीठ जर टाकलं तर त्यामुळे आंबट गोड पदार्थाची चव वाढते, तर त्यासाठी थोडं मीठ। आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेणार। हे सर्व थंडगार असल्यामुळे यामध्ये बर्फ वगैरे घालायची गरज नाही, पण आपल्याला आवडत असल्या तर आपण घालू शकता। सर्व छान आता मिक्सरमधून वाटून घेणार आहे। आता आपली ही लस्सी वाटून तयार आहे, तर आता ही आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया। छान एकजीव अशी वाटून घेतलेली आहे। आता यावर आपण अननसाचे काप घालूया वरून। अशी आपली ही आंबट गोड लस्सी तयार आहे। दिसायला पण कलर लेमन कलर खूप छान दिसत आहे, आणि दिसताक्षणी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी आपली ही अननसाची लस्सी तयार आहे। आणि एक वेगळा प्रकार, नेहमी लिंबू सरबत वगैरे पिल्यापेक्षा एक काहीतरी वेगळं असं तर करून बघा आणि पिऊन बघा, आणि कशी वाटली लस्सी तर आपल्या सूचना माझ्या चॅनलशी शेअर करा, आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।